अभिमान संस्कृतीचा, ध्यास परिवर्तनाचा, वर्तमानातील समस्यांचा परखड वेध घेण्यासाठी पहा फक्त संकल्प न्यूज मराठी। नमस्कार, मी ईशा, आपण पाहताय संकल्प न्यूज मराठी। राज्य शासनाचे महिलांच्या सुरक्षिततेला प्रथम प्राधान्य असून त्यांच्यासाठी असणाऱ्या कायद्यांची माहिती शहरी तसेच ग्रामीण भागातील महिलांपर्यंत पोहोचावी यासाठी महिला लोकप्रतिनिधी, बचत गट व सामाजिक संस्थांची मदत घेऊन सातारा जिल्ह्यात महिला सुरक्षिततेसाठी नवीन कार्यपद्धतीची अंमलबजावणी करावी अशा सूचना गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केल्या आहेत। पाहूयात या संदर्भात बोलताना ते नेमके काय म्हणाले। महिलांवरील असणारे अत्याचार या संदर्भामध्ये त्याची तातडीनं दखल घेऊन त्याच्यावर मुदतीच्या आत योग्य ती कार्यवाही करण्याच्या अनुषंगानं गेल्या महिन्याभरामध्ये 2 बैठका सातारा जिल्ह्याचं एक चांगली कार्यप्रणाली ठरवण्यासाठी मी घेतल्या। आज त्याला जवळजवळ आम्ही अंतिम स्वरूप आजच्या बैठकीमध्ये दिलेलं आहे। आमची SP श्री बन्सल आणि आमच्या असिस्टंट SP श्रीमती आचल दलाल या दोघांनीही त्याच्यामध्ये खूप मेहनत घेऊन एक चांगली कार्यप्रणाली तयार केलेली आहे। जे गुन्हे महिलांवर होतात त्याची तात्काळ दखल घेणं, मुदतीमध्ये त्याचा तपास पूर्ण करणं, मुदतीमध्ये त्याच्यावरती चार्जशीट दाखल करणं, ज्या काही शासनाच्या योजनांच्या माध्यमातून अशा पीडितांना आर्थिक नुकसान भरपाई मिळते ती लवकर मिळवून देणं ही एक बाब, आणि प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणजे शाळा असतील, कॉलेजेस असतील, क्लास असतील, पब्लिक प्लेसेस असतील किंवा लोनली जागा असतील अशा ठिकाणी महिलांना सुरक्षित वाटावं याच्यासाठी आमच्या ज्या महिला कर्मचारी आहेत किंवा आमचे इतर जे पोलीस ठाण्यांचे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा अशा पद्धतीनं महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणारी एक नवीन कार्यप्रणाली आपण जिल्ह्यामध्ये तयार केलेली आहे। मी एक रोल मॉडेल म्हणजे जेणेकरून अशी कार्यपद्धती ठेवली तर गुन्हे कमी होऊ शकतात, महिलांना सुरक्षित वाटलं पाहिजे यासाठी आम्ही गेली 1.5 महिना काम करतोय। ते अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि लवकरच ती सातारा जिल्ह्यामध्ये प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी सुरू होईल आणि एकदा याची अंमलबजावणी सुरू झाली त्याचे परिणाम दिसले की आपल्याला संपूर्ण राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि शहरी भागांच्या प्रत्येक विभागामध्ये सुद्धा या कार्यप्रणालीप्रमाणे महिला सुरक्षित ठेवणं, महिलांवरची होणारे अत्याचार, अन्याय, गुन्हे कमी करणं याला प्राधान्य महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारनं पहिल्यापासूनच दिलेलं आहे आणि त्याची अंमलबजावणीची सुरुवात लवकरच आम्ही सातारा जिल्ह्यामध्ये करत आहे। सडेतोड बातम्या, रोखठोक विश्लेषण आणि गुणीजणांचा गुणगौरव करणारे तुमचे विश्वासार्ह माध्यम म्हणजे संकल्प न्यूज मराठी।